कमरेच्या वेदनेपासून आता कायमची मुक्ती. डॉक्टर सटाले यांचा गुणकारी चुंबकीय पट्टा. 25 वर्षांच्या संशोधनातून मिळालेला हर्बल लेप औषधे हा रामबाण इलाज. आजच भेट द्या डॉक्टर सटाले, भारत फोटो स्टुडिओच्या वरती, बिंदू चौक, कोल्हापूर. संपर्क 99 22 38 84. या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेब उद्याच्या 22 तारखेला, या देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या शुभ हस्ते यशवंतराव चव्हाण पुतळा अनावरण कार्यक्रम होणार आहे. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुश्रीफ साहेबांनी एक कोल्हापूर जिल्ह्यातल्या वाडी वस्त्यावरील गोरगरीब जे लोक आहेत अशा लोकांची सेवा व्हावी म्हणून 40 ॲम्ब्युलन्स 14 वित्त आयोगमधून देत आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा या देशाचे नेते पवार साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे. आणि खरोखर आम्हाला आनंद वाटतो की मुश्रीफ साहेब हे मला वाटते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 40 ॲम्ब्युलन्स हे कोल्हापूरच्या इतिहासातलं पहिली अशी गोष्ट असेल की 40 ॲम्ब्युलन्स एकावेळी देत आहेत आणि तेही शरद पवारांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर जिल्हा परिषदचा 4था माळा त्याचाही शुभारंभ पवार साहेबांच्या हस्ते व्हावं, त्याची प्रशासकीय ऑर्डर साधारण 10 कोटी रुपये मुश्रीफ साहेबांनी मंजूर करून आणलेले आहेत, तर त्याची प्रशासकीय ऑर्डर झालेली आहे, त्याचाही शुभारंभ पवार साहेबांच्या हस्ते व्हावं अशी आमची विनंती आहे. मुश्रीफ साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे. तर या सगळ्या कार्यक्रम निश्चितपणे सर्व जिल्हा परिषदचे अध्यक्ष पदाधिकारी, सन्मान्य सदस्य, पुतळा समितीचे सर्व सदस्य, ही सगळी मंडळी मिळून आणि प्रशासन, या जिल्हा परिषदेचे CO अमन मित्तल साहेब असतील, ही सगळी मंडळी आम्ही मिळून निश्चितपणे हा नेटकं नियोजन करून हा यशस्वी कार्यक्रम आम्ही करू. आणि राज्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचा पुतळा जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये हा राज्यातला पहिला एक असा एक येणाऱ्या प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला की एक नतमस्तक होऊन जिल्हा परिषदमध्ये एक प्रेरणा मिळेल, शक्ती मिळेल आणि अभ्यास करता येईल, त्यांचा विचार घेऊन काम करता येईल या उद्देशानं इथं आज पवार साहेब असतील किंवा पुतळा समितीचे सर्व समिती मेंबर्स, अध्यक्ष सगळीच मिळून इथं घेत आहेत. आम्हाला याचा आनंद होतोय. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.